उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नाशिक शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट पाहायला मिळत आहे। तसेच राजरोसपणे जिल्ह्यात अवैध धंदे चालू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर वणी परिसरात अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा विडा पोलिसांनी उचलला असून गुप्त माहितीच्या आधारे अवैध दारू वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडून 3 लाख रुपयांचे वाहन व 84,000 दारू असा एकूण 3,84,000 ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। पोलिसांनी करंजखेड सारंगवाडी या रस्त्यावर सापळा लावत हे वाहन पकडले तर देशी दारूचा 180 मिलीलिटर क्वार्टरचे एकूण 25 बॉक्सचा अवैध मद्यसाठा या वाहनात आढळून आला। या अवैध मद्याची वाहतूक करणारा संशयित भाऊसाहेब जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। तसेच या कारवाईमुळे अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी प्रतिनिधी सागर मोर वणी।